घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील प्रसिद्ध असलेले अनुप विजय वस्त्रालय हे फॅमिली शोरूम 1950 पासून सामान्य माणसाच्या सेवेत आहे. फक्त 10 रुपये साडी, पॅन्ट शर्ट, पंजाबी ड्रेस इत्यादींची विक्रमी विक्री यांनी केलेली आहे. अशा विविध ग्राहकांच्या हिताच्या योजना या ग्रुप कडून नेहमीच राबवल्या जातात. अनुप विजय वस्त्रालय ग्रुप हे 3 राज्यांच्या सीमेवरील देगलूर शहरात असून या दुकानांमध्ये जवळपास 510 पेक्षा जास्त गावातील जनतेसाठी आकर्षण केंद्र ठरलं आहे. भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. पहिल्या दिवशी 5000 लोकांनी आमच्या दुकानाला भेट दिली. आमच्या दुकानाला 510 गावांचं गिराईक येतं आणि क्वालिटी आणि रेट ह्यामुळं आमचं नाव फार लौकिक आहे. त्यामुळं लोकांची खूप गर्दी होते आणि हे टिकवण्याचं आणि भविष्यामध्ये आणखी काही योजना राबवावं अशा आमच्या मनात की ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी माझ्या परिवारातील माझी पत्नी अनुप, अनिरुद्ध हे माझे दोन्ही मुलं मला सहकार्य करत आहेत. अनुप विजय ग्रुपकडे समारंभ, लग्न इत्यादी कार्यक्रमाचे चांगल्या प्रतीचे वस्त्र अल्प दरात तर मिळतेच, शिवाय एकाच छताखाली सर्व काही मिळत असल्याने ग्राहकांची सोय होते. म्हणून अनेक ग्राहक आवर्जून खरेदीसाठी येत असतात असे संचालक अविनाश कोटगिरे यांनी सांगितले. मी जवळपास इथे 10 वर्षापासून इथे या अनुप विजय दुकानामध्ये खरेदी करतो आणि लग्नाचा वगैरे कोणताही बस्ता असला तरी मी इथूनच खरेदी करतो. कारण का, इथलं जे माल आहे ना, एक नंबर क्वालिटी आणि विशेष म्हणजे या मालाला कुठलाही तडजोड नसून आणि या एरियामध्ये जवळपासच्या देगलूर एरियामध्ये म्हणजे एक नंबरचं जर दुकान असेल तर इथले हे अनुप विजय हे दुकान आहे आणि इथून कोणतीही खरेदी वस्तू केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही कुठल्याही प्रकारचा फॉल्ट येत नसून आणि एक नंबर व्यवस्थित रेटमध्ये आपल्या जे परवडेल ह्या भावामध्ये आपल्याला इथला माल भेटतो. त्याच्यामुळे आम्ही इथून जवळपास 10 वर्षापासून इथे खरेदी करतो आणि विशेष म्हणजे इथे कोणत्याही लग्नाचा बस्ता मी कालपरवाच जवळपास 1.5 लाख रुपयाचा बस्ता इथून या दुकानातून मी बांधलेला आहे आणि हे माझे व्यवस्थित हे दुकान चांगलं असल्यामुळे मी इथूनच खरेदी करतो. मध्ये विजय अनुपमध्ये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही व्हरायटी मिळते इथे कपड्याचे, सर्वात देगलूरमध्ये महत्त्वाचं शोरूम असं आहे कपड्याचं की आतापर्यंत कुठेही अशी योजना राबवली जात नाही की वेगवेगळ्या प्रकारचे सगळे योजना राबवून सर्वांना ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये इथे कापड मिळतात. माझ्या बालपणापासून मी इथे खरेदीला येतो. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेक्स. घाटकोपर येथे दूध भेसळीचा प्रकार उघड झालाय. नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करून विकणाऱ्या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण कक्ष 7 ने पर्दाफाश केलाय. भेसळ करणाऱ्या सतिया पिताला आणि जनाहय अली या दोघांना वेड्या ठोकण्यात आल्या. घाटकोपर परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती युनिट 7 च्या अधिकाऱ्याने मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घाटकोपरच्या पंतनगर गुरुनानक नगरातील एका खोलीत छापा टाकला. यावेळी दोघे आरोपी हे दुधात गलिच्छ पाणी मिश्रित भेसळ करताना दिसून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी गोकुळ, अमूल मदर डेअरी, महानंदा आणि गोविंद कंपन्याचे 75 बोगस पिशवे आणि दूध भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले. टिकटॉकद्वारे पोलिसांना आव्हान देणारा अभिनेता एजाज खानला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. टिकटॉकच्या माध्यमातून मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या प्रकरणी एजाज खानलाही अटक करण्यात आली आहे. वॉरंट लाया है, गवाह है तेरे पास, पूरे मोहल्ले ने देखा है तुम दोनों को ये करते हुए. चिड़िया घर में खड़ा है तू अंबर, या हर गवाह गांधी जी का नहीं. लोणार तालुक्यातील मार्थंडखेड येथे शासन स्तरावरून पिण्याच्या पाण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला ग्रामसेवकाने चक्क गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर याच ग्रामसेवकाचा पिस्तूल घेऊन नाचताना एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. या संदर्भात घाबरलेल्या ग्रामस्थाने मेहकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी ग्रामसेवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. भाग्यवंत असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. आपण पिण्याच्या पाण्यासंदर्भात काहीतरी उपाययोजना करावी
अशी मागणी ग्रामसेवक भाग्यवंत यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी आपल्याला मी डॉन आहे, तुला गोळ्या घालून ठार करीन अशी धमकी दिली, असा आरोप मधुकर सातपुते यांनी केलाय. पोलीस डिपार्टमेंट विरुद्ध पोलीस पोलीस स्टेशन असून मग रातच्या गस्त वगैरे घालत नाही का? गस्त वगैरे घालतात पण ते हे काय म्हणतात त्याला सायलन्स वाजत चालतात, त्यामुळे थोडी पकडले जात नाही. त्यांनी सायलन्स न वाजवता अशी गस्त घालायला पाहिजे. त्यांनी 30 लोक आणि 40 लोकांचा स्टाफ असल्यानंतर बी कोणीच गस्त अशी घालतात, त्याच्या जमिनीत सायरन वाजवतात. ते सायरन वाजवत असताना म्हणजे दुसरीकडे पळून जातात, मग त्या एरियामध्ये चोरी होती. तर आमचं म्हणणं आहे की दोन दोन तीन तीन लोक प्रत्येक चौकात उभे राहायला पाहिजेत. अजून तर काही तपास लागला नाही. काही तुमचं काय काय सामान चोरी झालं होतं? माझं एक मोटरसायकल गेली, एक गाडी गेली होती. गाडी भेटली पण मोटरसायकल नाही भेटली. अजून पोलीस डिपार्टमेंटच्या असून बी यांचे चोरीचा तपास आतापर्यंत लागलेला नाही. सोनं चांदी नाही भेटले अजून. चोराचा काही सुगाव नाही लागला. नाही नाही अजून कुठे काय. प्रतिनिधी चेंडूर अभेदींसह आधार न्यूज मुंबई. जळगाव अमरनेर येथे धुळे रस्त्यावर अवैध बनावट दारूचा कारखाना सुरू होता. ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता धुळे रोडला संबंधित ठिकाण पोलिसांनी गाठले व तेथे बनावट दारूचा कारखाना असल्याचं उघडकीस आले. सदर ठिकाणी धाड टाकून 1.4 लाखांच्या मालासह 2 वाहन व 1 आरोपीला अटक करण्यात आली. कॅमेरामन नूर खान सह प्रतिनिधी समाधान मैराळे, आधार न्यूज मुंबई. अमळनेर येथे शुक्रवारी आदित्य ठाकरे येणार आणि तरुणांशी संवाद साधणार, शेतकऱ्यांशी संवाद साधणार अशा बातम्या सकाळपासूनच नव्हे तर बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या.
कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी जवळजवळ 3 तास प्रतीक्षा केल्यानंतर फक्त काही मिनिटं थांबून आदित्य ठाकरे अमळनेरकरांच्या तोंडाला पाने पुसून भुडकत निघून गेल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील शिवसेना सगळीकडे न्यायचे विस्तार करायचा आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की निवडणुकीची गोष्ट नाही आहे. कदाचित आपण युतीत जे आपण जसं आता उपस्थित सांगतात आणि मुख्यमंत्री साहेब सांगतात ते युतीत तर आपण लढणारच आहोत. मुख्यमंत्री कोण होणार घडणार हे मी याच्यासाठी आलोच नाही. मला महाराष्ट्र घडवायचा आहे आणि म्हणून मला तुमची गरज आहे. मला मुख्यमंत्री घडवायचा नाही, मला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. Mumbai ka jaan, Mumbai ka jaan, jivan kandal likhan kumira vera.
मात्र बाळगोपाळांचा हा आनंद आता जास्त दिवस टिकला नाही, कारण छोट्या भीमच्या टीम मधील जग्गूचं अपहरण झालं. पालिकेच्या वतीने बाळगोपाळांसाठी तयार करण्यात आलेल्या उद्यानात छोटा भीमच्या टीमची प्रतिकृती लावल्यानंतर चिमुरड्यांना आकर्षण वाटलं. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानापेक्षा जास्त पसंती लाखो रुपयांच्या छोटा भीमच्या प्रतिकृतीने मिळवली. छोटा भीम सोबत छुटकी, कालिया, भोलू, राजू आणि जगू हेही त्या उद्यानात आहे. प्रतिकृतीच्या बाजूला बसून चिमुरडे फोटो काढत होते. कालांतराने हा छोटा भीमच्या टीम मधील जगूचं अपहरण झाल्याचं लक्षात आले. याची साधी पालिका प्रशासनाला माहिती देखील नाही. तब्बल 10 महिने उलटले तरीही बेपत्ता पुतळ्याचा शोध लागला नसल्याने बाळगोपाळांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम यांनी 10 महिन्यांपूर्वी पालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन तक्रार केल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नसल्याचे चित्र दिसते. अपहरण झालेला जग्गू अद्यापही छोट्या भीमच्या टोळीत पुन्हा दिसला नाही. www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.